नमस्कार, मी विशाल परदेशी। दीपोत्सवात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मंडळी, रोज आपण वेगवेगळ्या मंडळींना भेटतोय, खास मंडळींना भेटतोय, आणि आज देखील महाराष्ट्रात सगळ्यांच्याच हृदयात असणारा असा एक चेहरा जिला अभिनेत्री म्हणून देखील आपण ओळखतो, पण त्याचबरोबर आता ती सौच्या भूमिकेत पण आहे। आणि सौच्या भूमिकेत असल्यानंतर लग्नानंतरची पहिली दिवाळी, पाडवा, यातला आनंद काही वेगळाच असतो। वेगळं काही सांगायला पाहिजे गरज नाही। तर आज आपल्याबरोबर आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। सोनाली, हॅपी दिवाळी। नमस्कार, हॅपी दिवाळी। तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दीपोत्सवात आज खरं तर तुझी लग्नानंतरची पहिली दिवाळी बघण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत, तुझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। सो रांगोळी, येस, रांगोळीपासून नेहमी सुरुवात होते आणि दरवर्षी रांगोळी मी काढते। यंदाही त्याला अपवाद नाही आहे, माहेरी माझी दिवाळी आहे, पण लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि दिवाळ सण हा माहेरीच व्हायला पाहिजे म्हणून कुणाल खास करून दुबईहून आला आहे। एरवी रांगोळी काढताना तो मला मदतही करतो, पण आज त्याचं वर्किंग फ्रॉम होम चालू होतं, त्यामुळे मी ही छान रांगोळी काढलेली आहे आणि आता तो तयार होऊन खाली येतच असेल आणि आपण लगेचच तयारीला लागूयात। होय ना। सौ सोनाली कुलकर्णींच्या घरी आल्यानंतर हे वेगवेगळे रंग आम्ही बघतोय रांगोळीतले, पण सोनालीला आवडणारा रंग कुठला सगळ्यात जास्त? रांगोळीतला पांढरा रंग, कारण रांगोळीचा खरा रंग तो आहे आणि बेसिक, आणि खरं तर स्ट्रक्चर किंवा रांगोळीचा आकार आणि जो काही डिझाईन असते ती जास्त महत्त्वाची असते। मग तुम्ही रंग फक्त कुठलेही भरले, जर तुमचे स्ट्रक्चर चांगलं असेल, मूळ रांगोळी सुंदर रंगली असेल, बनली असेल, तर मग कुठलाही रंग लावा तो खुलूनच येतो। त्यामुळे पांढरा रंग रांगोळीचा मला सगळ्यात जास्त आवडतो। एक मिनिट, दिवाणखान्यातनं काहीतरी आवाज येतोय। हा हां, बरोबर, तुम्हाला जे वाटतं तेच मला वाटतंय। बरोबर, दिवाणखान्यात बसलेल्या सगळ्या तुझ्या चाहत्याने तुला आता एक कॉम्प्लिमेंट कळवली, तू खूप छान दिसते। थँक्यू। ऑफकोर्स पैठणी, त्याच्याबद्दल आपण बोलूच। येस, चला जाऊयात या सोनालीच्या घरी। सो घरात शिरल्या शिरल्या मी तुम्हाला आधी माझं देवघर दाखवते। वा वा, क्या बात है, आणि माझ्या अहोंची ओळख करून देते। अहो, अहोंची ओळख, बर बर, चला मंडळी दिल थांब के बैठी आहे, कारण सबंध महाराष्ट्रातले सोनालीचे चाहते जिथं म्हणत असतात की आमची सोनाली, तर आता जिथं आमची सोनाली म्हणणारे जे आलेले आहेत त्यांची ती ओळख करून देत आहेत, प्लीज। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी पेनोडेकर। का हसतोस? सवय नाहीये आणि लॉंग आहे। आणि हे कुणाल बेनोडेकर। आम्ही थेट प्रेक्षकांना सोनालीच्या देवघरात घेऊन आलेलो आहोत। सो आम्हाला तुमचा देवघर आणि तू कशा प्रकारे सजावट केलेली आहेस, काय नेमकं केलंय हे बघायला आवडेल। हे पहिल्यांदाच घडतंय की आम्ही दिवाळीत प्रेक्षकांना तुमच्या मार्फत आमच्या देवघरात आणतोय। सो थोडं स्पेशल आहे, कारण यंदा आमचं पहिलंच दिवाळ सण आहे, लग्नानंतरची पहिली दिवाळी, त्यामुळे थोडंसं स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही। होय ना, काय कुणाल? हो, म्हणजे खूपच स्पेशल वाटतं, कारण की एक्झॅक्टली तिने म्हटलं की फर्स्ट दिवाळी आफ्टर गेटिंग मॅरिड, सो खूप छान वाटतं, म्हणजे फॅमिलीबरोबर स्पेंड करायला आणि फेस्टिव्हिटीज एन्जॉय करायला टुगेदर। आम्हाला असं ऐकायला मिळालं की सोनाली ना स्वच्छता विषयाला घेऊन फार पर्टिक्युलर आहे, म्हणजे तिला असं सगळं क्लीन लागतं, घरात सगळं व्यवस्थित लागतं, होय की नाही? म्हणजे अर्थात दुबईत पण ते होत असेल म्हणावं तुमच्याकडे, आणि इथेही आपण घरात बघतोय आम्ही जेव्हा की सगळी टापटीप आहे। सो यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन कसं असतं घरातल्या? ते खराब करण्यात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, म्हणजे मग मी येऊन साफसफाई करायची, निस्तारायची। एक्झॅक्टली, मी ऍक्च्युली अजून खराब करतो, कारण की तिला असं आवडतं साफ करायला, तर तिचं ही फार महत्वाची बातमी मंडळी, लक्षपूर्वक ऐका,
नवरा बायकोच्या नात्यामधला हा एक बिंदू जो कायम आपल्याला ऐकायला मिळतो. नाही, श्रींनी ते सगळं असं विस्कटायला पाहिजे आणि सोनाली ते आवरायला तयार असते, आनंदाने मजा कर. मी जेव्हा जेव्हा दुबईला जाते माझ्या डोळ्यासमोर असतं की आता जाऊन मला भांडी डिशवॉशर मध्ये टाकायची आहेत, कपडे वाळवत टाकायचे आहेत, पाणी घातलेलं असेल झाडाला नसेल घातलेलं ते सगळं जाऊन आपल्याला करायचंय, हे सगळं जाऊन मी करते आणि मग इथे आल्यानंतर पण तेच. पण आय मस्ट से की तो मी जेव्हा आता लग्नानंतर थोडंसं आमचं लॉंग डिस्टन्स सुरू आहे कारण मी इथे कामासाठी येत असते आणि कुणाल एकटा असतो दुबईमध्ये, पण तो घर सांभाळतो, माझी झाडं सांभाळतो, हे सगळं तो सांभाळतो एकटा आणि स्वयंपाकही करतो, बरंच काही करतो तो एकटा असताना. पण जेव्हा मी जाते तेव्हा मग देन ही वॉन्ट्स टू गेट पॅम्पर्ड की आता तू सगळं कर, आता मी सगळं खराब करून टाकणार, तू घर सांभाळ. आली बो बायको आली आता काय नाही, आता माझं नाही, मी माझ्या कामात राजा, असं शॉर्ट आन्सर. येस खरं. सो आपण जाणार आहोत पुढे, आणखीने आपल्याला सोनालीशी गप्पा मारायच्या, खास करून म्हणजे सोनालीला घर टापटीप लागतं पण सोनाली उत्तम जेवण देखील बनवते आणि सोनालीने काही गोष्टी तयार केल्या दिवाळीच्या निमित्ताने आपल्याकरता. चला जाऊया. तर मंडळी या सोनालीकडनं आमंत्रण आहे आणि ते आमंत्रण खूप खास, चविष्ट, रुचकर आहे, होय ना सोनाली? हो. दिवाळी फराळ, खास दिवाळी फराळ जो आहे त्यात यंदा मॅडमचा हातभार फार मोठा लागलेला आहे. काय काय बनवलं यंदा? काहीही बनवलेलं नाहीये मी, लेट्स बी ऑनेस्ट. एरवी म्हणजे की 2-3 वर्ष आता शक्य होत नाहीये, पण लहानपणी किंवा अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मला फराळ माझ्या आजीबरोबर बसवून मदत करायला खूप आवडायचा. म्हणजे सगळंच काही येत नाही आपल्याला, पण चकल्या करायला किंवा त्या तळायला किंवा करंजा हे 2-3 प्रकार मला करायला खूप आवडायचे. पण मी थोडा स्वयंपाक करते. तिचा स्वयंपाक आता चांगला होत चाललाय कारण की लॉकडाऊनमध्ये ती म्हणजे खूप असं ट्राय केलं नवीन नवीन प्रकार, यु नो, स्वयंपाक, आणि तिचं ॲक्च्युली तिचं टॅलेंट अजून ग्रो झाले. सो ॲक्च्युली चांगली येते हळूहळू हळूहळू, कारण मला पूर्वी काहीच करायला यायचं नाही आणि माझा तसं इंटरेस्टही कमी होता स्वयंपाकघरात. पण म्हणून मी असा नवरा शोधला ज्याला स्वयंपाक करता येतो. सो कुणाला खूप चांगला स्वयंपाक करता येतो, प्रामाणिकपणे कबुली देवा. हो, म्हणजे आपण खरं बोलायचं. हो. पण कुणाला भारतीय किंवा इंडियन मराठी रेसिपीज डिशेस करायला येत नाही, म्हणून मी खास करून मराठी डिशेस करायला शिकले. खास करून काय? त्याला माझ्या हातचं काय आवडतं हे खरं सांगायचं. तुमचा हात, तुमच्या हातचा, म्हणजे ऍक्च्युली मराठी प्रकार नाही पण मला तुमचं पनीर, यु नो, मटर पनीर खूप आवडलं. किती खोटं बोलतोय, वरण भात करायला लावतो मला, सारं विसरतोय. ते तर इझी आहे पण थोडं अजून पनीर, मटर पनीर अजून थोडं कठीण आहे. ते खूप तुमचं तर खूप छान आहे आणि मटर पालक पनीर ते पण खूपच कमाल होतं. एरवी मला म्हणतो तुझ्या हातचं वरण भात जगात सगळ्यात बेस्ट आहे. आय नो ते सोपं असतं पण ते तू कर आणि तू तूच कर. हो, पण मास्टर केलाय तू. नाही, एक लक्षात घेऊयात की कुणाल कायम त्या सगळ्या वेगवेगळ्या भाषिक लोकांमध्ये काम करत असतो, त्याच्यामुळे अर्थात सोनालीच्या बरोबरीने त्याचा होणारा संवाद आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा, तो थोडा थोडा मराठीतला, मराठी इंग्लिश असं जरी असला पण मनापासून त्याचं व्यक्त होणं, हो की नाही कुणाल? हो, एक्झॅक्टली. आणि म्हणून यातलं स्पेशली तुला काय आवडतं ते सांग बाबा. ॲक्च्युली मला, माझ्याकडे खूप स्वीट टूथ आहे, सो ॲक्च्युली मला गोड दात. हो, सो आय लाईक स्वीट. सो माझं म्हणजे बिलकुल फेवरेट बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू, बेसनाचे लाडू त्याला प्रचंड आवडतात. बेसनाचे लाडू आय थिंक फेवरेट. काय खायचं आहे का थोडासा? हो हो, नाही मला असं वाटतं तू खाऊ आपण, पण तू त्याला भरवलंस तर आम्हाला जरा आनंद वाटेल. लाडू, आता एक क्षणाला कुणाल लाडू होणार आहे, म्हणजे झालाय अजून होणार आहे. तिने केलेलं नसलं तरी तिच्या हातची चव आहे, म्हणजे तो तिचा हात त्या लाडवाला लागलाय म्हणून त्या लाडवाला तिच्या हातची चव आहे. वा 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 वा, आपण पण टेस्ट करूयात. मस्त वेगळी बेसनाचा लाडू,
हाँ सर, खरंच खाताना बोलू नये म्हणून ब्रेकची फार आवश्यकता, ब्रेक घेऊयात आपण. अशाच पद्धतीने सोनाली बरोबर आपण छानपैकी गप्पा मारणार आहोत. स्वादिष्ट, रुचकर, खरपूस, बरंच काही. लग्नानंतरची पहिली दिवाळी, घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लग्नानंतरचा पहिला पाडवा आणि खरंच नवरा बायकोतलं हे प्रेम अशाच पद्धतीने यापुढेही अनेक पाडव्यांना, म्हणजे जे पाडवे येतील त्यासाठी कायम राहू दे, यासाठी सोनालीला शुभेच्छा देऊयात. सोनाली, म्हणजे एक पैठणी तर आहेच, दुसरी पैठणी कुणालने देऊ केलेली आहे. हो आहे ना. वा, म्हणजे होम मिनिस्टरला काही न करता पैठणी जी ती मिळालेली आहे असं आपण म्हणूयात. सो पुन्हा पैठणीच का डोक्यात होती, म्हणजे ती तिला साडी आवडते म्हणून की काय नेमका, आणि त्यातल्या त्यात पैठणी ही तिची चॉईस आहे कसं माहिती तुला? ऍक्च्युली तिचं, हा तिचं कारण मी नुकताच माझा ब्रँड लॉन्च केलाय सोनाली पैठणी नावाचा, आणि म्हणून असेल ना. एक्झॅक्टली, हा तेच रीझन आहे. सोनालीला खास कुठल्या ड्रेस मध्ये तुला, म्हणजे साडीत बघायला आवडतं? आय थिंक ट्रेडिशनल साडी मध्ये ती खूप म्हणजे बघ ना, ट्रेडिशनल साडीमध्ये खूप सोनाली, वेस्टर्न लुक मध्ये पण आपण सोनाली ती तिला सगळं पुल ऑफ करता येतं, म्हणजे सगळे लुक्स तिच्यावर खूप अमेझिंग दिसतात. माझ्यासारखं नाही, मी माझं एक लुक आहे, पण तिचं म्हणजे तिचं फुल स्कोप आहे. पण कधी असं असं अशी डिमांड असते का सोनाली, आज दुबईत आपण चाललो आहे ना आपण बाहेर फिरायला, दर दिवशी साडी घालायची दुबई, दुबईमध्ये दर दिवस समरमध्ये पण साडी घालायची. उलट माझे डिमांड असतात की आज तू वेगळा कलर घालशील का, कारण तू फक्त ब्लॅक आणि ग्रे हे दोनच कलर्स घालतो. सो त्यांनी मला डिमांड करायच्याऐवजी मला आज प्लीज जरा वेगळा रंग घाल किंवा रंग घालशील का, सो हे उलट आहे, डिमांड मला करायला लागतात आणि तो ऐकतो. पाडव्याच्या निमित्ताने विचारतो, घर में ऑफकोर्स उसकी चलती होगी उसमें कोई डाउट नहीं है, पण शॉपिंग लागल्यानंतर कोण कोण वरचढ असतं शॉपिंग मध्ये, हे घेच कोणाला असं सांगणार कोण? तीच खूपच म्हणजे सर्टन आहे, आणि तिचं म्हणणं खूप व्हेरी सर्टन आहे. ती काय असं म्हणणं आहे, आणि हा ती काय, तिचं शॉपिंग म्हणजे एकदम फटाकन होतं. तिला हे आवडलं तर एकदम तिला माहिती आहे स्ट्रेट अवे हे मला पाहिजे. मी त्याचं काय विंडो शॉपिंग नाही करते एवढं, ही माहिती आहे तर बायकांसारखा वेळ नाही लागत मी शॉपिंगला, एक दोन तीन मला पटकन निर्णय घेता येतात. असाच हा निर्णय. हो, मी पण निर्णय ह्याच्या बाबतीतला पटकन घेतला होता, याने खूप वेळ घेतला. काय नेमकं काय झालं होतं, म्हणजे कसं झालं होतं? कसं झालं, ऍक्च्युली आमची गोष्ट खूप फनी आहे. आम्ही कॉमन फॅमिली फ्रेंड्सच्या थ्रू लंडन मध्ये भेटलो, आणि खरं तर भेटलो हे लग्न करासाठीच भेटूयात असंच ठरलं होतं. पण आम्ही ठरवलं होतं की वेळ घेऊयात, जोपर्यंत आपण प्रेमात पडत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही हे आम्ही ठरवलं होतं. सो आणि प्रेमात पडायचं आहे यासाठी फार कष्ट नको घेऊयात, आपण भेटत राहूयात, आपली मैत्री झाली आणि मग ते इव्हेंच्युअली प्रेमात पडलो आणि मग ऑर्गॅनिकली लग्न करावंसं वाटलं, तर आपण त्या प्रवाहाने जाऊ, वेळ घेऊ आपला. सो आय थिंक 2.5 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी, आणि तसं लॉंग डिस्टन्स असल्यामुळे आम्ही 6 महिन्यातून एकदा किंवा दोनदा वगैरे भेटायचो, अदरवाईज फोनवरच आमचं कम्युनिकेशन असायचं. त्यामुळे 2.5 वर्षांनी मग ठरवलं की आय थिंक आम्ही एकमेकांना आयुष्यभरासाठी टॉलरेट करू शकतो. पण मग त्या दरम्यान कुणालच्या मनात काय झालं? एक्झॅक्टली सिमिलर, म्हणजे असंच वाटलं होतं की यु नो टेक आर टाईम विथ एव्हरीथिंग, एवढं रश नाही करायचं, म्हणजे एकदम सपोर्टिव्ह आहे आपला फॅमिली. सो ते तर खूप खूप म्हणजे मी इतकं एक्सप्रेसिव्ह नाही जे ती आहे. सो मी ॲक्च्युली मी चांगलं आहे जेव्हा मी भेटतो लोकांबरोबर, सो फोनवर फोनवर माझं असं नाही जमत एवढं, पण भेटल्यावर मी खूप असं खूप म्हणजे अजून
कनेक्शन होता आणि असं वाटतं बोलतो एक्झॅक्टली. तर सुरुवातीच्या काळात आम्ही मी त्याला व्हॉट्सअप मेसेज पाठवायचे की हाय कसा आहेस कुठे आहेस, त्याचं उत्तर मला 3 दिवसांनी यायचं हो. आणि त्यामुळे मला पहिले काही महिने झालं की हे शक्यच नाही होणार आहे, कारण हे लॉंग डिस्टन्स आहे आणि फोनवरच जर आपण एकमेकांशी बोलू शकलो नाही तर पुढे कसं होणार. मग हळूहळू मी त्याला जरा प्लीज रिप्लाय करत जा, प्लीज मेसेजेस बघत जा, मग नंतर तो मला मेसेज करायला आता रिप्लाय कर, आज प्लीज नंतर नंतर तो मेसेज करायला लागला की काय करतेस कुठे आहेस, त्याचं उत्तर तो 2 दिवसांनी बघायचा. म्हणजे मी आज जर मुंबईत आहे तर तिसऱ्या दिवशी जो बघायचा तेव्हा मी नाशिक कोल्हापूर कुठे वेगळीकडे असायचे शूटिंग मध्ये. सो पण हा आता आता इज बिकम रिस्पॉन्सिबल, आता त्याला कळायला लागलंय आणि लग्नानंतर मला सांगायला नाही लागत. सोनालीला सजणं आवडतं, तिचं सजणं आपल्याला सगळ्यांना आवडतं दिसते, ती मुळातच छान. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर चार छान. हो पहिली दिवाळी, पहिला दिवाळी सण, त्यामुळे विशेष मेहंदी मेहंदी. सो गाणं तर झालं पाहिजे गाणं. ओके ते एक गाणं तू म्हणजे तुझं पूर्वीचं फिल्म आहे, तू थिंक घालते आणि ते पाऊस येतो आहे ना. सो आय जस्ट कॉरस इज माहिती आहे पण यू हॅव टू हेल्प मी. ओके करते. सो बिजून गेला वारा रुजून आया कारा पण मला लिरिक्स नाही माहितीये. पण तो उत्तम गातो. हा ट्यून माहिती आहे मला. पण कुठलं हिंदी गाणं सोनाली करता म्हणा असं वाटेल. असं हिंदी गाणं माहितीये तुला मेहंदी किरण, कारण तू कॅरिओके मध्ये चांगला गातोस हे गाणं. खुशबू बदन तू हा कर या ना कर, तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी सोनाली. सो नाव तो झालंच पाहिजे. उखाणा घ्या. नाव इज द टाइम फॉर उखाणा. ओके हा उखाणा. चला आता आपण डिरेक्टर होऊयात या उखाण्याच्या सीन करता. रोल रोलिंग ऍक्शन. लग्नानंतरची ही आमची पहिलीच दिवाळी आहे, आमचा पहिलाच दिवाळ सण. लग्नानंतरची ही आमची पहिलीच दिवाळी आहे, आमचा पहिलाच दिवाळ सण. कुणाल रावांबरोबर ही माझी पहिलीच मुलाखत आहे, आहे न्यूज 18 लोकमतवर. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हा सर काज एकदा ताळ हलत पाहिजे. थँक यू कुणाल. ओके अगं भाई सोनाली माझी हिरकणी आणि लाख मुलांची अप्सरा. सोनाली माझी हिरकणी आणि लाख मुलांची अप्सरा, ती आवडते माझा सगळा प्रेमानी पसारा. करायचं नाही पण मुद्दा पण नाही. क्या बात आहे, खूप खास आहे. आणि आणखीन खरं तर आपल्याला गप्पा मारायच्यात, म्हणजे पूजा झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, दिंडी दिवाळी झालं तर पाहिजे. हो हो वा वा, चला जाऊया आपण. जाऊया तर मित्रांनो, अर्थात या दीपोत्सवात सोनाली आणि कुणाल या दोघांबरोबर गप्पा मारत असताना थोडी दिंडी दिवाळी तर झालीच पाहिजे असं मी यापूर्वी म्हणालो. सो आपण फुलबाज्यांचा तरी आनंद घेऊया. प्लीज प्लीज क्या बात आहे. खरं तर मोठ्या पडद्यावरती वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसणारी सोनाली आणि आता तिच्या खऱ्या आयुष्यातला तिचा नायक, या दोघांबरोबरची दिवाळी आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण अनुभवली असेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि आपण सोनालीला तिच्या या पहिल्या दिवाळीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करूयात. तुमचंही बॉन्डिंग सोनाली असंच कायम राहू दे, ठीक आहे. म्हणजे काही वेळेला डिस्टन्स येत असेल या सगळ्याच्या तुझ्या शूटिंगच्या निमित्ताने, पण काय तुम्हाला जाता जाता सांगायचं आमच्या सगळ्या दर्शकांना. मला हेच सांगायचं आहे की तुम्हा सगळ्यांना खूप
सुंदर आरोग्यदायी आणि मंगलमयी ही दिवाळी जाऊ देत, सेफ दिवाळी सगळ्यांना होऊ देत आणि तुमच्या तुमच्या प्रियजनांबरोबर फॅमिली आणि कुटुंबाबरोबर आनंदाने ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना साजरी करता येऊ देत. गेली 2 वर्ष ह्या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळानंतर आपण सगळ्यांनी खूप अवघड दिवस पाहिलेले आहेत, पण आता पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात चांगले दिवस आलेले आहेत. तर या दिवाळीच्या सणानिमित्ताने सगळे एकत्र जमले आहेत, सगळ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखा आनंद येऊ देत अशीच आमच्या दोघांकडून शुभेच्छा आहे. तुला काय वेगळं अजून बोलायचं? अजून वेगळं काय नाही बोलायचं ॲक्च्युली, तेच तर. हॅव अ हॅपी अँड सेफ अँड हेल्थी दिवाळी अँड प्रॉस्परस इयर अहेड. येस, तुम्हाला दोघांना खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. तू एक यशस्वी अभिनेत्री आहेतच, पण त्याचबरोबर एक यशस्वी स्त्री देखील तुला मिळालेला आहे तुझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून. सो एकमेकांसाठी कायम तुम्ही उभे राहा, एकमेकांच्या पाठीशी राहा आणि आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा. नक्की, बोलल्याबद्दल आणि गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. आमची दिवाळी स्पेशल केल्याबद्दल, कारण मी म्हटलं की आम्ही पहिल्यांदा एकत्रच मुलाखत देतोय, सो ही आमच्यासाठी पण ही मुलाखत खूप स्पेशल आहे. सो थँक्यू न्यूज 18 लोकमत आणि कुणाल, थँक्यू फॉर डुईंग दिस, कारण तो असं पब्लिक प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा बोलतोय. सो थँक्यू तुला पण. एक्सक्लुझिव्ह मिळालेली दिवाळी. सो आज यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत दीपोत्सवामध्ये. पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन कार्यक्रमांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हैप्पी दिवाली.